आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अप्पा, मला तुमच्याशी बोलायचं. बोल ना. अहो, तुम्ही असं का वागताय? बैल आहे तू, बैल. बायको काही म्हणली तिचं ऐकायचं आणि लगेच मान हलवत हलवत माझ्या समोर यायचं. अहो, पण मग तुम्ही असं का केलं? अरे, कोणी काय केलंय त्याचा विचार तर करा आधी. त्या बायका म्हणून राहिला आमच्यावर अन्याय झाला, अन्याय झाला. तर खरा अन्याय कोणावर झालाय माहितीये का तुला? म्हणजे मग याचा विचार आधी कर ना, आणि मग येत जाय ना माझ्या समोर. मला काहीच समजलं नाही. हे बघ, मला मान्य आहे की तवा त्या म्हातारीनं जमीन गहाण ठेवली म्हणून आपला बिझनेस वाचला, पण त्या बदल्यात म्हातारीनं केलं काय? आपली अडचण बघून बरोबर तिनं सगळ्यामध्ये 40% भागीदारी मागितली. मग आता तूच सांग, कोणी जर अडचणीत असेल तर त्याचा गैरफायदा घेणं बरोबर का चूक? चूक आहे. हा, मग खरा अन्याय कोणावर झालाय? आपल्यावरच झालाय. आणि आता ह्या सगळ्या बायका मिळून त्याचा गैरफायदा घेऊ राहिल्या, त्या म्हातारीच्या माग लपून आपल्यावर वार करू राहिल्या, आणि सतत हे दाखवण्याचा प्रयत्न करू राहिल्या की आपण सगळे चुकीचे कसे. पण मग ते डॉक्युमेंट्स? अरे निशांत, प्रशांतला श्रीकांतला वाटलं असं आपल्यावर काहीतरी अन्याय होतोय म्हणून केली असेल घरातल्या घरात चोरी, म्हणून लगेच पोलीस आले पाहिजे का घरात? मग आता आपल्याला काय करता येईल? आता जोवरी म्हातारी जात नाही तोवर काही करता येणार नाही. पण काहीतरी मार्ग असेल ना? अरे बाबा, तोच मार्ग काढायला जातो आणि तू बायकोचं काहीतरी ऐकतो आणि येतो ना मला आडवे प्रश्न करायला. पण एक सांगतो, आता मी थकलोय. या घरासाठी मी जेवढं जमल तेवढं सगळं केलेलं आहे. खरं तर पुढं पण केलं असतं, पण आता मला नाही जमणार. काय आहे, तुझी बायको या घरात आल्यापासून सगळ्याच वाटोळं झालेलं आहे, कळलं का? जाऊ दे बाबा, तुझ्या बायकोबद्दल बोललो तर उगाच तुला परत वाईट वाटायचं. किती नाही म्हणलं तरी माझ्या घरासाठी मला करावंच लागणार आहे. मी काढीन काहीतरी मार्ग. सॉरी अप्पा. आता ही म्हातारी देवाकडे जायची वाट बघावी लागणार, नाहीतर मलाच तिला देवाकडे पाठवायची सोय करावी लागणार. अलार्म कोण लावला सकाळी सकाळी? पशा, ए पशा, अरे कुंभकर्ण उठ लवकर पशा. ए कोण आहे? अरे काय बाहेरचा माणूस तुला उठवायला येणार आहे का? श्रीकांत उठ लवकर. ए दादा, तू आहे? अरे कुठल्या मूर्खाने अलार्म लावला होता रे? अरे तूच लावलाय मूर्खा, आणि वेळेत उठला नाही तर महामूर्ख होशील. तू उठ लवकर. हे दादा, झोपू दे ना मला. अरे उठ म्हणतो ना मूर्खा. आता आपलं घर ते संजीवनीच्या टाइम टेबलानुसार चालतं. वेळेत नाही उठला चहा नाश्ता काही मिळणार नाही, आणि तुझ्यामुळे मला पण. हे बघ, फक्त 2 मिनिटं उरले. उठ. काय 2 मिनिटं? हे दादा, आधी का नाही उठवलं मला तू? ए बावळाटा, अर्धा तास झाला तुझी आरती करतो. उठ बाबा, उठ बाबा, आणि झोपतो तू. हा, आता 2 मिनिटात मी काय काय करू? ब्रश करू की आंघोळ करू? काय मला काय तुझं? अरे असं सुदूर पुदूर होऊ नको. पटकन जात तोंड घासून नाश्ता जाय होईल. आणि आंघोळ? मरू दे, एक दिवस आंघोळ नाही केलं तर आपण मरणार नाही. पण नाश्ता नाही मिळाला लय वांदी होतील आपले. चालो कर. आलो.
अरे बाबा काय सांगू, कोणाला चूक नाही, जेवायला अशी अवस्था झाली. लवकर ये. चला चला, वेळेच्या आधी आलो. 30 सेकंद. वाडा वाडा वहिनी द्या, पटकन द्या पटकन द्या, वाडा लवकर. आता काय दात घासत असत पोहे खाणार आहे घरी तू? नाही अप्प, ते बाथरूम मधून डायरेक्ट आलो ना म्हणून ते. द्या द्या द्या, लवकर द्या. आलं पट झालं, घे कशा पटपट खा. भाऊजी नाश्त्याला येण्यासाठीची वेळ, नाश्ता करण्यासाठी नाही. हळू खा. वनी रेणुके कुठे? अहो तिचा ऑनलाईन क्लास आहे थोड्या वेळाने, त्याचीच तयारी करतेय ती. वहिनी तिला सांगा क्लासची नखरे बंद करा म्हणा, हे सगळे तेरे बंद कर म्हणा. म्हणजे तात्पुरते थेर चालणार नाही, आता वेळ तर आला पाहिजे ना आजी. आता जेवायची वेळ आहे, नाश्त्याची वेळ आहे, तर वेळ आला पाहिजे ना. आधी पोटोबा नंतर विठोबा, मग चालू आहे ना क्लास. हा मनीष कुठे? कधी जाऊन क्लास चालू आहे? नाही नाही क्लास नाही, पण तिला व्हिडिओ बनवायचा आहे ना, त्यात सामान आणायला गेली ती. हा का? त्याला तुझा काही प्रॉब्लेम आहे का? नाही आजी, काय प्रॉब्लेम नाही मला. असेल तर सांग, त्याच्यावर सुद्धा आपल्याकडे काही उपाय आहे. अहो नाही आजी, एवढं चांगले व्हिडिओ बनवते, हा चांगलं तुम्हाला खायला मिळतं ना आम्हाला. अगं संजीवनी काय झालं, अशी काय बाहेर बघतीये? आजी अहो निशांत अजून आले नाहीयेत ना, त्यांचीच वाट बघती. अग तो येईल, तू ये नाश्त्याला. बसा. संजीवनी या दोघांनी कोणते नियम मोडलेत ग? वेळेवर आंघोळ न करणे आणि वेळेत कपडे धुवायला न देणे. आता या दोघांना कोणती शिक्षा मिळणार आहे तेही तू सांग. आता काय, त्यांनी स्वतःचे कपडे स्वतःच्या हातानेच धुवायचे. चला आता कामाला सुरुवात करा. तुमची शिक्षा सुरू झाली, बसा कामाला सुरुवात करा. हे समज तुझ्यामुळे झालंय. आज मी काय केलं? तू काय केलं? तूच म्हणला ना गेम खेळत बसू. बघ आपलाच गेम झालाय. जाऊ दे बाबा. जाऊ दे ना काय, एक वेळ जेलात राहून खडी फोडलेलं बरं, पण घरात बायको असताना आपलेच कपडे धुणं म्हणजे किती मोठी शिक्षा माहित आहे का तुला? चालायचं आता आली या भोगाशी असावे चादर. चादर नाही रे सादर, जे असेल ते आज धुतो मी एकदाच. हे दादे लवकर कर ना साबण. ते काय तिथेच ठेवलाय. किती घाण वास येतोय. अरे तू जातो तर मिळाल 4-4 तास, तुझ्याच कपड्याचा वास येणार ना. नशीब तुमचेच कपडे आहेत ते. एवढी गर्मी नसती ना तर मी आंघोळच केली नसती, मग कपडे धुवायला लागले नसते.
कळलं ना आता तुमच्या बायका किती काम करतात त्या? आधीच वॉशिंग मशीन घेऊन दिली असती तर काय झालं असत? श्रीकांत भाऊजी अहो ब्रश घ्या, ब्रश घ्या. कपडे धुवून झाले की वाळत घाला, नाही तर चालत तसेच खुंटीवर ठेवून. चल ग. अरे आप्पा काय होऊन बसलो बघ आपल्या घराच राहत कस होत आणि आता समजच फार बदललंय बघ. त्याचाच विचार करू राहिलो. अरे आधी कस या समजा पोरी आपल्याला उचलून धरायच्या आणि आता आपलंच घर आपल्यासाठी जेल करून टाकलं या पोरींनी. हॅलो मगाशी मी ना परशाला शिर्याला आठवण करून द्यायला गेलते आंघोळीची, नाही तर तशीच राहिली असते ना. अगं आके त्या आंघोळीच जाऊ दे मरू दे, त्याच्या पुढे जाऊन विचार करावा लागेल. आता त्याच्या पुढे जाऊन तूच विचार कर बाबा, मला आज सावगड होऊन बसले. अटके तुला काही सुचत का? नाही त्या खेळडीच काही करता येईन का? नाही रे बाबा, माझं काय डोकं चालत नाही बाबा, एकदम बंद पडले. काय रे 12 वाजत आले असतील ना, नाही म्हणजे दुपारच्या जेवणास म्हणून बघावं लागल ना. अग अक्के ते बघता येईन ना नंतर. हे बघ तुला काही इशारा करायचा ना तुझा तू कर, पण मला या घड्याच्या काट्याप्रमाणे चालायला लय अवघड होतय बघ. अक्का अप्पा अहो चला माझ्यासोबत पटकन लवकर. हा आता काय झालं? अहो तुम्ही चला ना, तुम्हाला गंमत दाखवायची. ए यडपटा काय झालं सांग ना. अहो तुम्ही या तर माझ्या सोबत आधी या 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 पटपट या चला या. काय बोलायचं यांना? काय गंमत कसली गंमत दाखवतो, आयुष्याची गंमत झाली माझ्या आईत. जरा इकडे विमा. अरे काय आता बातमी देतो का आता न्यूज? येवले कर मने जोरात कपडे धुतेत घरात, फोन बंद कर. काय घ्या करा, लय मजा येत होती. काय पानसटपणा लावला रे? तुम्हाला सांगून बी तुम्ही आंघोळ केली नाही ना? कुणी सांगितलं होत? हाय ना तुला सांगून बी त्यानं सांगितलं नाही का तू? अग मगाशी मला चिडवत होते मग मी पण मुद्दामून नाही सांगितलं. खरंच बैल बुद्धी आहे तुम्ही बैल. हा कवडीची अक्कल नाही ना तुम्हाला? अरे आपल्या बायकांकडनं काहीतरी शिका, ते एकमेकांना कशी साथ सोबत करू राहिल्या, मदत करू राहिल्या, नाही तर तुम्ही बैल एकमेकांचे पाय ओढण्यात बिझी. तुझ्याकडनं तर अपेक्षाच सोडली मी गरगाल्या. मलाच काहीतरी करावं लागणार. आप्पा म्हणतो ते काही खोट नाही, तुम्ही ना बैल असात नंदी बैल. माना हलवा गुब 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 हलवा माना. नंदी बैल कुठले? प्रशांत भाऊजी आणि श्रीकांत भाऊजींनी आजींच्या खोलीत जाऊन चोरी केली. आप्पांनी प्रॉपर्टीचे जे 40% शेअर्स आजींच्या नावावर केले होते त्याचे डॉक्युमेंट त्यांनी चोरले.
आणि हे फक्त मीच नाही तर घरातल्या सगळ्यांनी पाहिलं. तुम्हाला अजूनही असंच वाटतंय का की तुमचे भाऊ चुकीचे वागत नाहीयेत? मला मान्य आहे की तवा त्या म्हातारीनं जमीन गहाण ठेवली म्हणून आपला बिझनेस वाचला, पण त्या बदल्यात म्हातारीनं केलं काय? आपली अडचण बघून बरोबर तिनं सगळ्यामध्ये 40% भागीदारी मागितली. मग आता तूच सांग, कोणी जर अडचणीत असेल तर त्याचा गैरफायदा घेणं बरोबर का चूक? आणि आता ह्या सगळ्या बायका मिळून त्याचा गैरफायदा घेऊ राहिले आणि सतत हे दाखवण्याचा प्रयत्न करू राहिल्या की आपण सगळे चुकीचे कसे. काय तुझी बायको या घरात आल्यापासून ना सगळ्याच वाटळ झाले. बाकी कधी करणार तू? दादा आज उद्यामध्ये होऊन जाईल, मी बोललो अकाउंटंटची. आणि हो, ते कामगाराचा पगार वाढवायचा आहे, ते माग लागलेत, काय करायचं तू बघ बाबा. तुम्ही इथे काय करताय आणि तेही एवढ्या लवकर? गोधड शिवायला आलो. अरे इथं काय करणार आहे माणूस किचन मध्ये? हा जा चहा टाक आम्हाला. आणि नाश्ता पण. काय केलं नाश्त्याला? नाही करायचं अजून. अरे देवा, काय रेणुके, माणसं कामाची इथे येऊन बसले, कधी करणार? जा जा पटकन. ताई काय झालं यांना? सूर्य नेमका पूर्वेकडूनच गोवला ना, काय माहिती. आपण उरकूया पटापट. काय करते? आपल्याला नाश्ता करायचा, जेवण नाही. अरे देवा विसरलीच मी, गडबड झाली ना की काही सुचत नाही मला. एक काम कर, उपमा करायला घे. निशांत, त्या लासलगावच्या फॅक्टरीचे डिटेल्स येत आहेत ना रोज? हो, बोर्से पाठवत आहेत रोज. हा, तू स्वतः जातीने बघत जाय ते जरा. अहो मी रोज चेक करतो, तरी पण तिथे गेल्यावर पुन्हा एकदा सगळं नीट सविस्तर चेक करेल. काय रे गरगाले, ते टेंडर निघणार आहे त्याचं काय केलं? आपण ते काम होत आलंय, पैशान मी करून टाकतो बाकीच. नाही, शेवटची तारीख येऊ द्या, ती जाऊ देऊ नका म्हणजे मिळवली. आप काळजीच करू नका, टेंडर आपल्यालाच मिळणार आहे. असं कसं झालं? काय माहिती, आम्ही येण्याच्या आधीच येऊन बसले होते, अंघोळ पण करून आलेत वाटत. हो बहुते. आपण आवडूया पटापट. बोलायचंय का? नाही म्हणलं, काही बोलायचंय का? अशी का उभी आहे? बोलायचं असेल तर बोल. नाही, ते नाश्ता द्यायला. ठीक आहे, एक दिवस उशीर झाला म्हणून काय झालं? हा, आता याच्या आधी झाला का कधी उशीर? नाही ना. तुम्ही पण माणसाचे
बाकीची कामं पण आहेत ना घरातले. जाऊ दे, एक दिवस उशीर झाला तर काही नव्हतं. बरं, आज मला खूप काम आहे. आपल्या नवीन चार साईट सुरू झाल्यात ना, तिथं सप्लायर येणार आहेत, त्यांच्या गाठी बिटी घ्यायच्या आहेत. परत ते सगळं करून मला फूड फॅक्टरीवर पण जायचं. हे इतकं सगळं करायचंय, वेळ तर लागेल ना. हो, पण हे सगळं आज तुम्ही मला का सांगताय? अगं, असं काय करती, बायको आहे तू माझी. मग तुला नाही सांगणार तर कोणाला सांगणार आहे? बरं, आता तुला सांगितल्यामुळे कशी काम माझी पटापटा होते. बर, संध्याकाळी लवकर येईन बरं का. येऊ मग. जाऊ ना. जाऊ ना. हाँ? नाही का हो. हा, तर आज ज्या कॉन्सेप्टचं आपण शिकलो त्याची तुम्ही दिवसभर रिव्हिजन करा. हा, आणि रिव्हिजन रिव्हिजन करून ते क्लिअर झालं ना की आपण एक्झाम्पल्स वगैरे घेऊ शकतो. अरे चालेल, ठीक रिव्हिजन तुम्ही करा. नाही, शॅडो येईल मला वाटत. घडणार म्हणजे घडणार. आता ना आपल्या बायकांना काही उरलं नाही आपल्याबद्दल. माया, ममता, प्रेम काही नाही. हे दादा, पोटात लयच कावळे वाढायला लागले. ते काय खाल्लं नाही तर मी चक्कर येऊन पडेन रे. खरंच चक्कर येऊन मी तपड. आता पाणी पिऊन झोपल्याशिवाय काही पर्यायच नाही. मी चांगलं सांगत होतो, खाऊन जाऊ खाऊन जाऊ. अरे कुणी ऐकायला तयार नाही माझ. हे बाबा, मला नाही झोपा लावणार तस. मी आत्ताच्या आत्ता जातो मनीषीकडे आणि तिला सांगतो मला काहीतरी खायला दे. ऐका बघा, अहो आपल्याला असं वागून नाही चालायचं. आपण जर असं केलं ना तर त्यांच्या पुढे हार मानल्यासारखं होईल. ए बाबा, पोटासाठी समजा माप असत. ए बाबा, पोटासाठी समजा माप असत. मनीष ताट घेऊन उभी ते तुझी वाट बघत, धनी येणार आहेत गिळायला म्हणून. अरे पण त्या बायकांना अक्कल नाही का? समजांना ना सोलून काढलं पाहिजे बघ. त्याच्यामुळं तर ही वेळ आली आपल्यावर. हो, एक दिवस उपाशी राहिले आणि कुणी मरत नाही. हे बघा, काहीही झालं ना तरी आप्पा जसं म्हणतील आपल्याला तसंच वागावं लागणार. आपण एकजुटीने वागलो ना तरच त्यांच्या समोर तक धरू शकू, नाही तर आपलं काही खरं नाही. अरे पण तू ऐकत जा ना माझं. बस झालं ना दादासाहेब. बायकांनी असं वागून त्यांची लायकी दाखवून दिलीच आहे. आता आपण आपल्या जागेवर ठाम राहून त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ.
बाप्पा जसं म्हणतील तसं वागायला मी तयार. एक नंबरचे दलिंद्रे तुम्ही, दलिंद्रे. तुमच्या पाठीवर जन्म घेतला त्यांनी, त्या बारकेने. त्याच्याकडनं काहीतरी शिका. आणि जर जमत नसन तर भिकाऱ्यांनी ताट हातात घ्या आणि आपापल्या बायकांकडे जा आणि भीक मागा जेवणाची. बघा ते येते का तुम्हाला? कळलं का दलिंद्र्याओ? जेवायला ना मिळणार. मी सांगितलं ना अहो जेवायला जायचं नाही म्हणजे नाही. आजी पण आपल्याला एवढंही कठोर होऊन नाही चालणार. हो आजी, आपण आजच्या दिवस नियम मागे घेऊयात ना. अगं नियम मागे घेतले तर त्याची काय किंमत राहील? आमच्या यांना उपाशी पोटी झोपच लागत नाही, निदान त्यांना वरण भात तरी देते ना. एक दिवशी उपाशी राहिल्याने तो काय मरत नाही. झोपू दे त्याला उपाशी, चांगली अक्कल येईल त्याला. आधी पण आपण जर असं वागलो तर ते आणखीनच चिडतील. काही चिडू दे त्यांना, आजी बरोबर बोलताय. अहो त्यांना शिस्त लागण्यासाठी आपल्याला थोडस कठोर व्हावंच लागेल. संजू इतर ठिकाणी कठोरपणा ठीक आहे पण जेवणाच्या बाबतीत तरी आपण काही आपल्याला तसं वागावंच लागेल. मला ना एक गोष्ट सुचली. संजू बस झालं, हेच कठीण जात तर अजून काही नको प्लीज. हो संजू, आपल्याला या गोष्टीवरती काहीतरी सोल्युशन काढायला हवं. ताई तुम्ही माझं म्हणणं ऐकून घ्या. संजू कशाला पण अगं थांबा, ती काय म्हणते ते ऐकून तर घ्या. ताई हे बघा, अहो अहो उठा ना. काय तुमच्या आजीने काय झोपण्यासाठी पण नियम बनवले का काय? तस नाही, एकदा बघा तरी. जेवायला बस. बघताय काय जेवा ना आता. मला जरा बोलायचं होत. आजपर्यंत तुम्ही कितीदा तरी जेवायला घरी उशीरा आलात पण प्रत्येक वेळी मी तुमच्यासाठी जेवायला थांबते. पण या गोष्टीची तुम्हाला कधीच जाणीव नाही झाली.
मला मात्र जाणीव आहे आजही. आणि म्हणूनच आज सुद्धा तुम्ही जेवल्याशिवाय कसं जेवायचं हा विचार करून मी अजूनही थांबली. वा रेणुके, मला वाटलं आज उपाशी झोपा लागत आपल्याला. नवऱ्यांना भलेही जमत असेल हो, पण बायकांना नाही जमत तसं. काय नाही जमत? तुम्हाला आठवतंय का तुम्ही एकदा उशिरा आला होतात घरी? तसं बरेच वेळा झालंय, पण लग्नानंतर पहिल्यांदा जेव्हा हे झालं ना ते जसंच्या तसं लक्षात आहे माझ्या. कशाबद्दल बोलते तू नेमकं? तेव्हा आपल्या लग्नाला काहीच दिवस झाले असतील. इतकं सकाळी सकाळी उशीर होतोय त्या त्यांचे फोनवर फोन येतात. काय करत वा ना बाजूला. हॅलो काय हो येतोय ना, 5 मिनिटात ठेवा फोन. काय चाललंय तुमचं मध्ये मध्ये कळत नाहीये का तुम्हाला? निशांत काही हवाय का? नाही काही नकोय, वा बाजूला वा. ओ बोरसे काय आहे? हा हा येणार आहे मी. ते काम मी तुम्हाला सांगितलं होतं ना करायला, उलटून तुम्ही मलाच काय विचारताय झालं की नाही म्हणून. ठेवा फोन आता. हे सगळं ना काल रात्री चावरून ठेवायला पाहिजे. एक मिनिट शांत व्हा, का टेन्शन घेताय? सगळं रेडी आहे. ही तुमची बॅग, तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या वस्तू भरून ठेवल्या. फक्त ऑफिसचं काही असेल तर ते घ्या. तुमचं आणि आप्पांचं बोलणं मी ऐकलं होतं, त्यामुळे बॅग आधीच भरून ठेवली. बर ठीक आहे, बाजूला. एवढंच ठेवायचंय ना आता? छान का चिडचिड करताय? बघा झालं ना सगळं, उगाच टेन्शन घेत होता. सगळं रेडी आहे, आता तुम्हाला अजिबात उशीर होणार नाही. निघू का मी? निघाला का? हो बर जा, सावकाश जा. सगळं सामान घेतलं का? हो अप्पा. बर, तुझ्याकडनं ही अपेक्षा नाही. तू तिथं लासलगावच्या फॅक्टरी असताना सेल कसा काय कमी झालं रे? हा मला हे चालणार नाही बरं का निशान, तुला आता शेवटचं सांगतो मी. हो अप्पा, तिथे गेल्यावर सर्वात आधी हे सगळं चेक करणार आहे मी. हा सावकाश जाऊन गेल्यावर फोन कर. हो अप्पा येतो. हा जा चल. ए शिरके, त्या नवीन दोन साईड आहेत ना, त्याचा अजून हिशोब आलेला नाही माझ्याकडं. कधी देणार आहे रे तू? अप्पा मी तेच करतो ना, म्हणजे दाखवतो तुम्हाला लगेच.
कधी देणार आहे तू? करतो ना आपा. कर लवकर. कशाला ठेवलं याच्यात? दलिंदरला फोन लाव. कोण आप? दुसरा कोण? धोंड्या. आप्पा त्याचा फोन लागत नाही, बघतो थोड्या वेळात. यांचे फोन एक डबडे. अप्पा बघा काय चुकलं तर मला सांगा. सिमेंटचं बिल कुठे? ते लाव. काय झालं असं डोकावून काय पाहताय? अगं काही नाही, बघ ना अजून काम चालूच आहे त्यांची. आज पण यांची जेवणाची वेळ चुकते बहुतेक. नाही चुकणार, येतील ते वेळ. आणि तसही भूक लागल्यावर त्यांना कळेलच ना, येतील ते. तुम्ही चला चला. हॅलो काय रे? नाही नाही इतक्यात नाही. अरे साईड अजून पूर्ण झालेले नाहीत. हा चार एक महिने जातील, पण त्याच्यानंतर करायची ती जाहिरात. हा श्रीकांतला आता तेच सांगितलं मी. बरोबर. नाही ते मटेरियल आहे का सगळं? हा तयार ठेवू. आप तोंडाचा फोन आला होता, तो मला सगळे कागदपत्र रेडी आहेत, करायचं बाकी. येतो. बरं झालं, कधीतरी वेळेवर काम केलं तर दलिंदरने. बरं लवकर लवकर काम करा. चार महिने साईड पूर्ण करायचे आणि त्याच्यानंतर जाहिरात पण करायची. त्याचाच फोन होता आता. अहो जेवायला येत आहे ना, जेवणाची वेळ झाली. अरे हा जेवायचं असतं नाही का वेळेवर? तुमचं वेळापत्रक आहे. बरोबर. चला जेवायला, वेळेवर जेवावं लागून कामधंदे सोडून. हो ना, यांच्या वेळापत्रक पाळण्याच्या नादात खाल्लेलं जिरतं आपलं. नाही बाबा, पाळावं लागन. उपकार आहेत आपल्यावर, नाही तर उपाशी मरावं लागन. चला. नशीब आले लगेच, नाहीतर आजही कालच्या सारखी वेळ आली असती. ए धोंड्या कुठे आहे रे तू? हा टेंडरचे कागदपत्र नीट भरले का तू? मी देते ना पाणी काढू. काही गरज नाही. बायकोने आंघोळीला पाणी दिलं नाही म्हणून त्याची काय आंघोळ राहत नाही. घेईल तो पाणी. आजी मी काय म्हणते, आजच्या दिवस आपण आज उद्या परवा असं काहीच नसतं. आजचं काम आजच केलं पाहिजे. आप्पा जा, तू आंघोळ करून ये. आणि तुझे कपडे तूच धुवायचे, आणि तेही स्वच्छ. वेळ चुकली तर ज्याचं काम त्यांनीच केलं पाहिजे. आप्पा जा निघ.
आज हे पण ऐकून घ्यायला लावलं ह्या बायकांनी, आणि असं करून ह्या आप्पाच्या उरात आग पेटवून दिलेली. आता ह्या आगीत ह्या बायकांची गुरमी जळून खाक होत नाही तोपर्यंत ही आग आप्पा काही विझू द्यायचा नाही. कोणी आंघोळीला पाणी दिलं नाही ज्याचं काम त्यांनीच केलं पाहिजे. तुझे कपडे तूच धुवायचे. जी अहो हे शिक्षा द्यायची ना ती मला द्या, पण यांना कपडे धुवायला नका लावू. जमणार नाही. असं काय करताय अहो? अहो सोडा ना, सोडा. तुम्ही उठा इथून. मी धुते कपडे. आणा इकडे. तुम्ही सोडा बरं. मी धुते कपडे. सोडा. ईश्वरी थांब जरा. तू अजिबात त्याचे कपडे धुवायचे नाही. आप्पा, आप्पा, आप्पा काय करता तुम्ही? आप्पा सोडा, मी धुतो. आप्पा आप्पा तुमच्या पाया पडतो. आणा आप्पा, ऐका ना, मी धुतो. आप्पा, ए तुम्हाला लाज वाटत नाही रे बावळ्याचा नो? अरे बापासारखा माणूस आहे, त्याला हे करायला लावता तुम्ही? हा जरा तरी लाज वाटू दे. ए रेणू के, तू काय तमाशा बघती का? तुला हातातून घेता येत नाही का त्यांच्या भोपळेस? आपण तुमच्या पाया पडतो, असं करू नका. आपा आपा ऐका, तुमच्या पाया पडतो तो. असं काय करू नका आपा. अ वहिनी, अहो तुमचा धर्माचा नवरा आहे ना, यांचं सोडा. तुम्ही तरी बघा ना काच काय वहिनी. आपण तुमच्या पाया पडतो. आपा आपण सोडा. आप आप आपण त्या बघा, हे सगळं ना तुम्हाला लय महागात पडणार. या आजी, बापासारखा आहे रे माया
हे पापनच तुम्हाला फेडावं लागणार आहे. लहानाचं मोठं केलं रे यानं, एवढं वैभव उभा केलं नाही या माणसाला तुम्ही कपडे धुवायला लावतात. अरे 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 अरे, थू तुमच्या जिंदगीवर. मागत पडणार आहे आपा सोडाव, ज्याचं काळीच करपत त्याला वास येतो, यांना काय किंमत आहे आपा. ए आजी, ज्याला आपलं मानलं ना त्याच सोडून द्यायचं असतंय. तू नको ना असं वागू. कळलं का आता तुमच्या बायकांना तुमची किती काम करावी लागतात. तुम्हाला कधीही वाटलं नाही त्यांच्यासाठी एक वॉशिंग मशीन घ्यावी. आपा आपा मी तुमच्या पाय पडतो, नका मला त्रास होतो आपा. आपा आपा मी तुमच्या पाया पडतो आपा, असं करू नका. आपा बघवत नाही मला, आपा बापा सारखे तुम्ही आमच्या. आपा आपा ऐका हो, आपा 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 नका हो. अहो मेल्यावर मेल्यासारखं वाटतं आपा. मी करतो ना आपा हो. आपा आपा तुमच्या पाया पडतो.